हेलो हाय नमस्कार वेलकम टू द न्यू वीडियो। तर आज आपण अजून एका ठिकाणी आलेलो आहोत दादरमध्ये आणि तिथे बऱ्याचशा अशा फायबरच्या प्लेट्स वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या मिळतात ज्या आपण अगदी गणपतीसाठी गणपतीच्या पुढ्यात फळं म्हणा किंवा अगदी फुलं वगैरे ठेवण्यासाठी यूज करू शकतो। तर अशा वेगवेगळ्या टाईपच्या इथे फायबरच्या प्लेट्स आहेत। आज आपण ते प्लेस एक्सप्लोअर करणार आहोत। तर फर्स्ट थिंग फर्स्ट, इतकं तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही माझ्या मागे मंदिर बघू शकता। हनुमान मंदिर आहे, कबूतर खाण्याची जी लेन आहे त्याच्यासमोरच तुम्हाला हे मंदिर दिसतं, हनुमानाचं मंदिर। त्याच्या अगदी समोर हे दादा इथे शॉप लावतात, तर हे दादा इथे असतात, तुम्ही बघू शकता ह्यांना। आणि हे शॉप आहे हे 30 ऑगस्टपर्यंत असणार आहे। तर येस, तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही लवकर लवकर या। आणि आपण आता बघूया एक्झॅक्टली इथे काय काय व्हरायटी आहे ते देखील मी तुम्हाला दाखवते। छान असं एक छान असं डब्बा दिसतोय इथे, गोल्डनमध्ये आहे आणि हा इथे 30 रुपयाला मिळतो। यामध्ये अगदी तुम्ही चॉकलेट्स म्हणा किंवा अगदी टिकल्या वगैरे पण ठेवू शकता, म्हणजे घरातल्या यूजसाठी पण हा आहे एक छान असं ऑप्शन असू शकतं। सो हे 30 रुपयाला इथे मिळणारी वस्तू आहे। त्यानंतर अजून एक इथे तुम्ही एक असा छान मेकअप बॉक्स म्हणून पण उपयोगी होऊ शकतो याचा, तर हे एक छान ऑप्शन आहे इथे मेकअप बॉक्स म्हणून पण तुम्ही तुमचे पिन म्हणा किंवा टिकली वगैरे लिपस्टिक वगैरे पण तुम्ही ठेवून तुमच्या बॅगमध्ये देखील कॅरी करू शकता। हे कसे भैया? हे 50 रुपयाला आहे, त्यापेक्षा थोडीशी मोठी साईज आहे, तर हे 50 रुपयाला आहे इथे। सो एक छान ऑप्शन आहे बघा, याच्यावर छान अशी हे रिबन वगैरे आहे आणि गोल्डनमध्ये आहे। त्यानंतर ते प्लेट्स पण आहेत। ये कैसे भैया प्लेट? ही बघा, ही 60 रुपयाला आहे। याचं जे मटेरियल फायबर आहे ना भैया, फायबरचं मटेरियल आहे आणि यामध्ये अगदी आपण फळं वगैरे ठेवू शकतो आरामात, किंवा देवासमोर फुलं वगैरे ठेवायची असेल तर छान ऑप्शन आहे आणि डिझाईन पण छान आहे। सो खूप सुंदर दिसतंय इसमें भैया। ये ह्याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये गोल्डन पण आहे, जर का तुम्हाला सिल्वर हवी तर तुम्ही सिल्वर घेऊ शकता, गोल्डन पण आहे ह्याच्यामध्ये। सो हे बघा, अजून ऑप्शन आहे तिथे, मस्त स्टँड आहे खाली आणि छान आहे। हे बघा, असं ठेवलं तर किती सुंदर दिसेल, बाप्पासमोर ठेवलं तर छान दिसतं। त्यानंतर लगेच नवरात्री देखील आहे तर छान आहे, देवीसमोर देखील ठेवायला सुंदर आहे। हे कसे मिळतंय भैया? हे बघा, ही 150 आहे आणि हे 180 आहे, थोडीशी मोठी साईज आहे, थोडीशी लहान साईज आहे, तर हे पण छान ऑप्शन आहे। भैया बार्गेन होत आहे की नाही होत आहे? थोडंसं बार्गेन पण भैया करतील आपल्याला, हे जे दादा आहे ते थोडंसं बार्गेन देखील करून देतील। त्यानंतर हे बघा, हे एक छान ऑप्शन दिसतंय, मस्त आहे, असं कलर पण थोडासा असा कॉपर टाईप आहे आणि छान ऑप्शन आहे हे देखील। सो घरात पण आपण यूज करू शकतो, असं घरात डेली यूजसाठी पण यूज केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि मेन म्हणजे साफ करायला देखील खूप सुंदर आहे, म्हणजे छान आहे, व्यवस्थित आहे। त्यानंतर एक छोटी प्लेट आहे, ह्यामध्ये कोण काही आलं आपल्या घरात पाहुणे वगैरे तर त्यांच्यासाठी तुम्ही काही सर्व देखील करू शकता नक्कीच। सो हे एक छान ऑप्शन आहे छोट्या प्लेटचं। त्यामध्ये छोट्या प्लेटमध्ये देखील हे बघा, हे 2 ऑप्शन आहे, हे थोडंसं उबट आहे। त्यानंतर हे एक आहे, हे बघा, हे थोडंसं असं जे आपले हे असतात ना बाऊल असतात जसे आपल्याला हॉटेलमध्ये वगैरे मिळतात त्या आकारामध्ये आहे। सो हे एक छान आहे आणि जर का मटेरियल म्हणाल ना तर मटेरियल देखील अगदी कडक आहे, सो असं काही तुटण्याचे वगैरे चान्सेस दिसत नाही आहेत। सो अजून एक हे असं ट्रेसारखं ऑप्शन दिसतं, हे बघा, ह्याच्यामध्ये पण आपण काही सर्व करू शकतो किंवा फुलं वगैरे म्हणा किंवा अजून काही गोष्टी आपल्याला ठेवायच्या, तर पान सुपारीसाठी देखील अगदी यूज करू शकता हे आपण जर का ठेवायचं असेल। आपल्या घरात पाहुणे मंडळी येतात गणपतीला वगैरे सणाला तर त्यांच्यासाठी पान सुपारीसाठी देखील हे छान ऑप्शन असू शकतं। सो हे एक छान असं परडीसारखं ऑप्शन दिसतं आहे आणि हे इथे 150 रुपयाला मिळतं, सो असं फुलं ठेवण्यासाठी वगैरे सुंदर ऑप्शन आहे ना, हे छान आहे हे ऑप्शन, 150 रुपयाला इथे मिळतं हे। सो हे एक ऑप्शन आहे इथे बघा, हे वेगळ्या आकारामध्ये थोडासा पानाचा असा आकार आहे आणि ही इथे प्लेट आपल्याला 100 रुपयाला मिळते, सिल्वरमध्ये आहे, यामध्ये गोल्डन देखील कलर अवेलेबल आहे। सो माझ्या हातात हे असं कमळासारखं काहीतरी दिसतं आहे ना, सो हे पण खूप सुंदर आहे, आतमध्ये छान अशी डिझाईन आहे बघा। आणि हे इथे 50 रुपयाला मिळतं, अवघे 50 रुपये। सो जवळजवळ रेंज बघितली ना तर 30 रुपयापासून 150 रुपयापर्यंतच रेंज आहे, जास्त काही महाग नाही आहेत आणि हे शॉप लिमिटेड टायमासाठी आहे, जवळजवळ 30 ऑगस्टपर्यंतच आहे। सो तुम्ही लवकर लवकर या आणि लवकर लवकर इथे खरेदी करा। सो माझ्या हातात एक बरीशी मोठी प्लेट दिसते आणि ही फक्त 100 रुपयाला आहे इथे। सो बघा ना केवढी मोठी आहे, तुम्ही बघू शकता। आणि ह्यामध्ये देखील भैया इसमें गोल्डन भी आता है क्या? ह्याच्यामध्ये सगळ्या सिल्वरच आहेत आणि एवढ्या आकाराच्या ज्या प्लेट आहेत तिथे 100 रुपयाला मिळून जातात। सो छान आहे डिझाईन वगैरे आणि असं ठेवल्यावर पण खूप सुंदर दिसू शकतं। सो इथे एक असं 4 खणावालं पण ताट आहे, म्हणजे तुम्हाला जर का एखाद तिळगुळ किंवा एकामध्ये प्रसाद किंवा फुलं वगैरे असं काही ठेवायचं असेल तर हे ऑप्शन असू शकतं, गणपती समोर ठेवलं तर खूप सुंदर दिसू शकतं आणि हे पण ऑप्शन आहे। भैया हे कितने में आहे?
हे 100 रुपयाला मिळते इकडे, सो हे पण छान ऑप्शन आहे 100 रुपयाला. सो माझ्या हातात तुम्हाला हे दिसते असं चौकोनी ट्रे सारखं आहे, बघा किती छान दिसते धरल्यावर, पण सुंदर आहे. चार बाजूला चार असे स्टँड पण आहेत आणि असं छान आहे, म्हणजे घरामध्ये अगदी पाहुणे आले तर आपण चहाचा कप देखील यातून देऊ शकतो नक्कीच. सो हे खूप चांगलं ऑप्शन आहे आणि हे आपल्याला इथे 150 रुपयाला मिळतं आणि नक्कीच इथे बार्गेनिंग देखील होते. स्ट्रीट शॉपिंग आहे परत एकदा, तर नक्कीच इथे बार्गेनिंग देखील होते. सो या शॉपमध्ये बऱ्याचशा व्हरायटी आहेत, भरपूर गर्दी आहे, अर्थात सॅटरडे आणि खूप गर्दी आहे, फेस्टिवल सीझन चालू आहे, तर मी काहीशा गोष्टी इथे एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला आहे या शॉपमधल्या, पण नक्कीच खूप रिझनेबल भाव आहे आणि ऑफकोर्स बार्गेनिंग देखील होते. सर तुम्हाला जर काही यायचं असेल तर मी परत परत सांगेन की 30 ऑगस्टपर्यंत इथे या आणि तुम्ही भेट द्या. खूप छान ऑप्शन आहेत, अगदी 30 रुपयापासून 150 रुपयापर्यंत खूप मस्त मस्त प्लेट्स आणि खूप छान छान ऑप्शन आहेत. सो हे जे शॉप आहे ते सोमवार ते अगदी रविवार म्हणजे आठवड्याचे 7 दिवस चालू असतं, सकाळी 10 ते रात्री 10 तुम्ही कधी येऊ शकता. अगदी कबूतर खाणा आहे त्याची लेन चालू जेव्हा होते विसावा हॉटेलकडून तुम्ही आल्यानंतर लगेचच हे शॉप लागतं. सो तुम्ही बघू शकता, बघितल्यात असेल खूप साऱ्या व्हरायटी इथे आहे, तर नक्की तुम्ही या प्लेसला येऊन व्हिजिट करा. तर असा होता आजचा व्हिडिओ आणि मी काहीतरी आज वेगळं डिफरंट एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आहे, तर नक्कीच हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कॉमेंट देखील करा आणि ऑफकोर्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, बाय.